जलमलाला माणूस जाणार आहे, सागर जो टकरात आहे उसे तूफान कहते है, लेकिन मर के भी जो याद आहे उसे इन्सान कहते है. माणूस त्यालाच म्हणायचं असं माणूस म्हणून जगणारे पवार कुटुंबातले कैलास वाशी जगन्नाथ अण्णा आणि अण्णाच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त खरंच मी कुटुंबाचे मनस्वी त्यांच्या 3ही मुलं त्यांच्या मनस्वी आभार मानते. चांगल्या पदावर असूनसुद्धा ज्यांनी आपल्या बापाची जाणीव ठेवली, खरं सांगू काय त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. बसलेलं माणसं ना पाकिट त्यांनी दिलंही शेवटला, 2-4 शब्द चांगले बोलावं लागत असते नाही होत दादा. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही अहो, पण त्यांनी वडिलाच्या 5व्या पुण्यस्मरणाला सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं नक्कीच कौतुक. आज 5 वर्ष झाली जाऊन पण त्यांनी ती माझ्या वडिलांची मिरासी गा ही जपलं ना, तुझी चरण सेवा पांडुरंगा ही तुझी चरण सेवा साधण्यासाठी माझ्या वडिलांनी जे कष्ट घेतलं ते मी पुढे अविरतपणे करतोय. आणि अर्थात त्यांच्या तिघांचाही मनस्वी आभार. सुंदर असं नियोजन त्यांनी केलं, उत्कृष्ट असं. सुंदर टाळकरी उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, उत्कृष्ट माईक सिस्टीम, दोनही चोपदार दादा विणेकरी आई असतील, त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडवलं मोठं केलं त्यांचे आभार मानावेत की माझी लायकीने त्यांच्या ऋणामध्ये ऋणी राहते. अगदी सर्वांचे मनस्वी आभार. सर्व या भागातले स्नेहसंबंधी असणारे आमचे नाना असतील, सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांना सर्वांचे मनस्वी आभार. कारण बऱ्यापैकी इथं 2-3 गावामध्ये कीर्तन झालं आहे, तिथून आलेली सुद्धा सर्वच मंडळी सर्वांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफी. बोलण्याच्या ओघात मी खरं तर प्रामुख्याने एकच चरण अभंगाचं फार व्यवस्थित सोडवलं, बाकी 3 निस्ती ओघात सोडवली. पण काळजी करू नका, माझ्याकडनं जे काही राहिलं आहे ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही महाराज, सर त्यांचा माझा काही संबंध नाही, पण येईल महाराज. ते 2.5 वर्ष ना आले मी वर्ष नको होईन, येईलच महाराज. सर का तेव्हा सर्वांचे आभार. माझ्या पाऊ जमलात पुन्हा एकदा. ही सगळी सुंदर अशी भूमी असणारी पावनभूमी, माझ्याकडनं काही चुकलं असेल शतशः प्रणाम करते तुम्हाला. सुंदर असा अभंग आहे तुकोबारायांचा, फार काही नाही, जाता जाता 5 गोष्टी सांगता. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंकला केलं असं कधी वागू नका, व्यसनाच्या आधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या भगवंताला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद आहे, एवढंच करा. धर्म जपा, सगळं करा, पण धर्म जपून करा. फार वाईट वागतो माऊली आपण कधी कधी. आपल्याला कोण म्हणलं ना धर्मबद्दल तुला सरपंच करतो तरी आम्ही वाचाल, काही नाही दादा. 56,00,000 कोटी तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत, 56,00,000 कोटी तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत, तरी माझा राजा 42 दिवस तडपडत होता, मान खाली झुकवली, नजर वाकवली. देखताय शिवागा बच्चा कब तक नाही झुकताय, झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या होत्या, रक्ताच्या डोहाच्या ढोंगावरून अंगावरनं वाहत होते, झालेल्या जखमेला त्रास व्हावा याच हलकटांनी तिखटाची मिठाई चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली होती. रोज एक अवयव कापला, पायाची बोटं, हाताची बोटं, नाकाचा शेंडा, कानाचा तुकडा, जिभेचा तुकडा मारला माझ्या राजाचा. महाराज तळपटी सळई नजरेत घुसणारे, 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराऊ सांबा बात मांडलो जिंदगीचे हात गोळा बैठो गे. ए चल नाही ऐकायचा, छाती पिवळी वर मान केली, नजर वर करून सांगितलं, ए नालायका अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाहीलाही करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शुभाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. या मातीत जन्माला आला त्याची काय जाणीव. आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्यात एकत आई बहिणीची आवरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली, अतिशय निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा पलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता, मुठभर मावळे हातात, बाजी गुलाल बाजी, तानाजी यशाजी सूर्याजी कोंडाजी फुलाजी परजंत धनाजी संताजी मोरोजी मोरे झोलपडे मोहिते टिंबाकर खोपडे सुरवे पांधलकर. मंडपाच्या बाहेर बसले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळा वाजवत. एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाहीत त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवते.
होत ना. आता वाजवा. मातीशी मान राखलंय माझ्या स्वराज्याच्या मावळ्यांनी. 8 वर्षाचा लेकरू माय मेली त्याची. कोटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी का रे एवढ्यासाठीच की रे दुसरं काय. पोरांना विनंती झेंडी घेऊन फिरायचे ना धर्माचे पक्षाचे कधीच नाही. वय राजकारण करा करू नका असं नाही, पण वय बघा आधी स्टेबल व्हा कमवा मग लोकांच्या पाया पडा.
कारण स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा समाधान देते, पण लाचारीची पुरणपोळी सुद्धा कधीच पचत नाही, हे कायम लक्षात ठेवा. नका रे दादा, तरुण तुमचं वय नाही रे पोरांनो. हे साहेब माझा बाप आहे, तुझा पेटेव. मग नका रे दादा, कधीच मोबाईलचा डीपी कधी कुठल्या भ्रष्टाचाराचा हिरो हिरोईनचा नसलं पाहिजे रे. अरे जे माणसाने आपल्याला खरं सांगा, पैशाला किंमत आहे. पैसा कमवायची अक्कल सगळ्याला आहे, पैसा कुठं खर्चावा याची अक्कल सगळ्याला आहे. आणि ज्याला पैसा कुठं खर्चावा कळत नाही, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे पैसा कमी होता का? फक्त पोराला अक्कल नव्हती म्हणून जमानत भेटत नव्हती. आणि त्यांची पिक्चर आम्ही पैसे खर्च करून बघतो. खरंय का खोटंय? आमच्या पोरांचे आयडल आहेत ते. इट इज माय आयडल. स्वतःची लेकरं ज्यांना नीट सांभाळतात आणि ते आपले आयडल असू शकतात का? त्यांचे डीपी आपल्या मोबाईलला, त्यांचे डीपी, त्यांचं प्रोफाईल, त्यांचे कवर. नका रे दादा, मोबाईलचा डीपी ज्ञानोबा राय, तुकोबा राय, छत्रपती शिवराय, शंभूराज दादा नाहीच कुणाचं पटलं. बहीण आहे म्हणून सांगते, स्वतःच्या बापाचा डीपी ठेवा. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यानं तुम्हाला. नका दादा. परंतु बहीण आहे म्हणून सांगते दोन तीन गोष्टी करा रे. गुरी दिसली, गाला थासली की माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे वैरे. अरे जगा की रे थाटात. अरे प्रेम करा, सगळं करा, हो पण आधी कमवा, इज्जत कमवा, चार माणसात नाव कमवा, बापाची वरमान करा आणि मग सगळं करा. आणि पैसा कमवा पोरांनो. इथं किशात पैसा असेल, नावात प्रसिद्धी असेल तर लोक विचारतात, नाही तर विचारत नाही. तुमचं चुकतं कुठतं माहिती आहे का दादा? आपलं आयुष्य लोकांची लाचारी करण्यातच गेलं. अरे का तरुण मंडळी, सगळेच वाईट नाही. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभं असतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं वडापावचा गाडा टाकल पण मायबापाला थाटात सांभाळेल. अरे बाप शेतकरी आहे, पोरगा आय एस आहे, माय चार ठिगळ्या साडी निघती, पोरगा तलाटी आहे, खुर्चीवर बसून साया करतो, काय वाटत असेल त्या आईला? कष्टानं कमवलं पोरांनी. अरे अर्धा एक इंच छाती कमी पडली, साडेतीन चारला उठतं, अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमावतं, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी कौतुक वाटतं त्या पोरांना. गावातला 15 ऑगस्ट योजनेचा तिरंगा आहे, कुठल्याच पैशावर लाचाराच्या हातानं फडकवायचा नाही. गावातला तिरंगा आहे त्या कुटुंबाचा फडकवा, ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे, तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. बदला फार काही नाही, दोन तीन गोष्टी. ही दोन चार नास्क्या कांद्यामुळं सगळ्याला वास लागतो. हे दोन चार आहेत ना, गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात आणि मंदिराच्या दगडावर दिल तर दिला तो बांध, तो बांध तुला घातला पाहिजे. तू भेट रही की दिवशी फक्त मला. तुझ्या काय आजानं 7-12 नावावर केलं होय रे? दारू पिऊन गड किल्ले चढता रे तुम्ही, दारू पिऊन आईची ज्योत आणता रे तुम्ही, काय वागता तुम्ही? दारू पिऊन गणपती समोर नाचता तुम्ही? देवीच्या नावाखाली बोकडं काय कापताय? हा काय फायदा आहे रे तुमचा? हे मी खाऊ ना कण पिऊ ना काय अशा मताची नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, मरा तिकडं, काही घेणं देणं नाही मला. फक्त देवाच्या नावाखाली करू नका, इथपर्यंतच माझा संबंध आहे महाराज. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा.
खायचंय खा प्यायचंय प्या पण देवाच्या पुढे नको रे. महादेवाचा बघतोय मग दारू पितो का? आंबाबाईचा बघतोय म्हणून बोकड असं नसतं रे दादा. तुम्ही आम्ही पाडलेल्या प्रथा आहेत नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान पण नाही काय दिवी कोपण लगेच आली अंगात. कुणी सांगितलं रे? त्याच बाईच्या अंगात तिच्या जिचा जिला बोलायची सवय नाही माहिती का? तिच्या मनातलंय काय काय साठलंय ना तिच्या अंगात येतो. मग ती म्हणती झाडाला लय तारासन झाडाला लय खोडाला बी मरणाचा आहे बाई कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. लय झाड झाड करी जाऊ नका. हा काही परमार्थ नाहीये बरं का. पुन्हा सांगते तोंडावर सांगते हा परमार्थ नाहीये. नाही त्या गोष्टी आहेत ह्या. नये फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान ही भाषा माझ्या संतांची. फालतू गोष्टींच्या नादी लागू नका. कुणी तुमचा हात हातात घेऊन म्हणलं की नाही बाई तुला लय त्रास आहे लेकरा बाळाला तुझी किंमत नाही नवरा तुला मानित नाही तुझ्यासारखं घरासाठी कुणी झटलं नाही काळं फक्त नेसत जाऊ नको पिवळं फक्त घालीत जाऊ नको. बाई म्हणते खरं आहे महाराज तुमचं इडी तू. इट इज जस्ट सायकोलॉजी. दुनिया झुकतीये झुकाणेवाला. भविष्य तुमच्या हातावरून तुमच्या माथ्यावर नसतं भविष्य तुमच्या निष्ठेवरून तुमच्या कष्टावर असतं हे कायम लक्षात ठेवा. मान्य मला माऊली सांगतात लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले सटवीचे राती जेवी न विसंभवती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. हे जरी खरं असलं तरी माथ्यावर आणि हातावर भविष्य नसतं प्रारब्ध असतं. केलेल्या गेल्या जन्माचं तुमच्या माथ्यावरून तुमच्या हातावर असतं पुढचं. आई बापामुळे आपल्या पदरात काही गोष्टी पडतात पण त्या टिकवायच्या कुणाच्या हातात असतात. बापामुळं भेटतं पण सगळ्याच पोरांना टिकवता आलं कळलं त्याला कळलं. म्हणून विषयाकडे या बया वाढत वाढत उशीर झाला मला सारखा. चला फार काही काळजी करू नका फक्त संयम ठेवा. खरंच काळजी करू नका. देव आहे मागे पुढे उभार आहे आली आघात घालोनियावर राहिलो फक्त डोळे नका डोळे धुरे फक्त डोळे झाकून राहू नका डोळे उघडा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरू ना. माणसातला माणूस ओळखायला शिका. ज्याला माणूस कळला त्याला पांडुरंग लवकर कळेल. ज्याला अहंकार सुटला त्याला साधं जगता आलं त्याला देव लवकर कळेल. हीच आमची प्रार्थना हीच आमची मागणी माणसाने माणसाशी माणसासम मागणी हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम मागणे. काही चुकलं असेल तर माफी सेवेला विराज नणव माऊली माऊली तुकारा कैलासवासी जगन्नाथ अण्णा राजाराम पवार यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सेवा समर्पित केली त्याबद्दल समस्त वराणे ग्रामस्थ 2 मिनिटं सर्वांनी खाली बसून घ्या. भजनी मंडळ या ठिकाणी ताईंचे कृतज्ञ व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी बाहेरगावावरून आलेले सर्व भजनी मंडळ पंचकृषीतून आलेले सर्व भजनी मंडळ गुणीजन वादक सर्वांचे या ठिकाणी कृतज्ञ व्यक्त करतो. या ना आज या ठिकाणी कैलासवासी जगन्नाथांना राजाराम पवार यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांचा अतिशय मंत्रमुग्ध आणि समाजाला जाणीव करून देणारं असं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर आम्ही सर्व वराणे ग्रामस्थांच्या वतीने ताईंचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे भविष्यात देखील ताईंच्या कीर्तनाचा आम्हाला लाभ हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.